Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 5.2. In chapter number 5, linear equation in two variable, class 9th mathematics part 1. मित्रांनो, तुम्ही चॅनल वर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा की जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 मधील सुरुवातीचे जे तीन एक्झाम्पल आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 4 पासून पुढे असलेले एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4 पहा मित्रांनो. द टोटल नंबर ऑफ लॉयन अँड पीकॉक इन अ सर्टन झू इज 50. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. देन फाइंड द नंबर ऑफ लॉयन्स अँड द पीकॉक इन द झू. याच्यात काय दिलं मित्रांनो, की तुम्हाला जे पीकॉक आणि लॉयन म्हणजेच सिंह आणि जे मोर आहेत यांची संख्या एका प्राणी संग्रहालयामध्ये दिली 50, आणि त्यांच्या पायांची जी संख्या आहे लेग्स ती दिली आहे टोटल दोघांची मिळून 140. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सिंहांची संख्या आणि जे पिकॉक असतील त्याच्यात त्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर याच्यात तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल मानत असताना मित्रांनो, तर आपण नंबर ऑफ लॉयन्स आणि नंबर ऑफ पिकॉक यांना एक्स आणि वाय मानणार आहोत. ओके, तपा लेट द नंबर ऑफ लॉयन नंबर ऑफ द लॉयन्स बी द एक्स अँड द नंबर ऑफ पीकॉक्स बी द वाय. ओके, तर दिलेली इन्फॉर्मेशन पाहता मित्रांनो, फर्स्ट कंडिशन पहिली जी माहिती दिली आपल्याला ती काय दिली आहे, की दोघांची मिळून संख्या प्राणी संग्रहालयामध्ये 50 दिलेली आहे. तर लॉयनची संख्या एक्स मानली मित्रांनो आणि पिकॉकची संख्या वाय, दोघांची मिळून 50 दिलेली आहे. इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालेलं आहे. आता दुसरं इक्वेशन तयार करताना त्यांचे जे लेग्स आहेत पायांची संख्या आपल्याला काढायची आहे. आता टोटल नंबर ऑफ द लेग्स खाली पाहता, टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ लॉयन. ओके मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की लॉयनला 4 पाय असतात. ओके, एकाला 4 असतात, आपल्याकडे लॉयन किती आहेत पूर्ण एक्स आहे. समजा तुम्हाला मी सांगितलं एका लॉयनला 4 पाय असतात आणि आपल्याकडे समजा 5 लॉयन असतील तर आपण त्यांचा गुणाकार 4 5 20 करतो. तशा प्रकारे लॉयनची संख्या एक्स आहे आणि एकाला 4 पाय असतात म्हणून त्यांची जी टोटल नंबर ऑफ लेग्स असेल लॉयनची फक्त ती येईल 4x. ओके, अशाच प्रकारे तुम्ही पिकॉकचं काढू शकतात मित्रांनो. खाली तुम्ही लिहू शकतात टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ पिकॉक इक्वल टू, पिकॉकला 2 पाय असतात मित्रांनो. ओके, मोराला 2 पाय असतात आणि एकूण मोरांची संख्या आपण वाय मानलेली आहे म्हणून पूर्ण टोटल ज्यांची लेगची संख्या येईल 2y. ओके, अशा प्रकारे दोघांच्या पायाची संख्या आपण काढलेली आहे. आता दुसऱ्या कंडिशननुसार बाय द सेकंड कंडिशन तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये की त्याच्यात दोघं पायांची मिळून 140 आहे. मित्रांनो, लॉयनची संख्या दिली 4x आणि पिकॉकच्या लेगची संख्या दिली आहे 2y, दोघांची मिळून 140. ओके, अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालं मित्रांनो. प्रत्येकाला 2 डिवाईड करतो पहा मी, 2 जर डिवाईड केलं 4 तर इथे मित्रांनो 2x येईल, त्यानंतर 2 जर 2 डिवाईड केलं फक्त y राहील, 140 जर 2 डिवाईड केलं 2 7 40 आणि 0. अशा प्रकारचं हे इक्वेशन नंबर 2 तयार झालेलं आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतात.
मी इलिमिनेशन मेथड वापरतो आहे मित्रांनो, याच्यात वाई चे जे कोईफिशंट आहे तिथे वन आहे आणि इथे सुद्धा वन आहे, कोईफिशंट सेम आहेत, मग त्याच्यात चिन्ह पाहिजे, इथे पॉझिटिव आहे इथे पॉझिटिव आहे, तर दोघांचे चिन्ह समान आहे मित्रांनो, मग चिन्ह जर समान असेल तर सबट्रॅक्शन करतात। ओके पहा खाली लिहिताना इक्वेशन वन मायनस टू, ओके दोघांची काय करायची आता याच्यात सबट्रॅक्शन करायची। आता याच्यामध्ये सबट्रॅक्शन मध्ये पहा इक्वेशन नंबर वन दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला एक्स प्लस वाय इक्वल टू फिफ्टी, इक्वेशन नंबर टू दिलेलं आहे टू एक्स प्लस वाय, टू एक्स प्लस वाय इक्वल टू सेवंटी। ओके यांची काय करायची सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन करताना चिन्ह बदल करायचे, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, दिलं नसेल तर पॉझिटिव्ह, याचं निगेटिव्ह। आता इथे पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह टू, ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन, टूमधून वन गेला वन आणि मोठ्या संख्येचं हे निगेटिव्ह साईन येईल म्हणजे इथे फक्त एक्स राहील, पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह वन झिरो येईल। इकडे पण पहा पॉझिटिव्ह फिफ्टी निगेटिव्ह सेवंटी सबट्रॅक्शन, सेवंटीमधून फिफ्टी वजा करा ट्वेंटी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह निगेटिव्ह। मित्रांनो दोघं बाजूला निगेटिव्ह साईन आहे मग त्याला एक्स इक्वल टू पॉझिटिव्ह ट्वेंटी, एक्सची व्हॅल्यू आली मित्रांनो ती कुठल्याही एका समीकरणात टाकायची, मी इक्वेशन नंबर वनमध्ये टाकतो आहे पहा, पुट एक्स इक्वल टू ट्वेंटी इन अ इक्वेशन, जे सोपं वाटलं त्याच्यात टाका तुम्ही इक्वेशन वन। ओके इक्वेशन नंबर वनमध्ये पहा एक्सच्या ठिकाणी ट्वेंटी, देअरफोर ट्वेंटी प्लस वाय, एक्सच्या ठिकाणी ट्वेंटी टाकला प्लस वाय इक्वल टू फिफ्टी। ओके आता हा ट्वेंटी इकडे मायनस करतो, देअरफोर वाय इक्वल टू फिफ्टी मायनस ट्वेंटी, याची जर सबट्रॅक्शन केली मित्रांनो फिफ्टीमधून ट्वेंटी जर मायनस केले तर त्याचं ॲन्सर येतं थर्टी। ओके तर आपल्याला काय काढायचं, दोघांची संख्या काढायची होती, मग एक्सला काय म्हणलं आहे मित्रांनो आपण नंबर ऑफ लॉयन्स। ओके खालच्या ओळीवर तुम्ही लिहिता येईल, देअरफोर नंबर ऑफ लॉयन्स, ओके एक्स मानलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू आहे ट्वेंटी, लॉयन्सची संख्या ट्वेंटी आणि खालच्या ओळीवर लिहिता येईल तुम्हाला नंबर ऑफ पिकॉक्स, त्याची वाय भांडली मित्रांनो त्याची व्हॅल्यू आहे थर्टी। अशा प्रकारे लॉयन आणि पिकॉक यांची संख्या आपल्याला काढायची होती। मित्रांनो याच्यातील नंबर फाईव्हचं एक्झाम्पल पहा, संजय गेट फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर्स, देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी, ॲफ्टर फोर इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज रुपीज 4,500 अँड ॲफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम 5,400 रुपीज, देन फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट। मित्रांनो याच्यात काय दिलं तुम्हाला की संजयला एक फिक्स असा पगार आहे प्रत्येक महिन्याला मिळणारा आणि दरवर्षी जी इन्क्रीमेंट आहे, लक्षात दरवर्षी काहीतरी पगारामध्ये वाढ होते त्याला आपण इन्क्रीमेंट म्हणतो, तर 4 वर्षानंतर त्याचा पगार दिला आहे 4,500 आणि 10 वर्षानंतरचा पगार दिला आहे 5,400, तर त्याचा ओरिजिनल पगार आणि वाढणारी प्रत्येक वर्षी वाढणारी इन्क्रीमेंट आपल्याला काढायची आहे। मग दोन गोष्टी ज्या काढायच्या आहेत मित्रांनो त्याला आपण सुरुवातीला एक्स आणि वाय मांडणार आहोत। मग खाली पाहता लेट संजय द फिक्स सॅलरी बी द रुपीज एक्स अँड इयरली इन्क्रीमेंट बी द वाय। ओके त्याचा फिक्स पगार एक्स मांडला मित्रांनो आणि दरवर्षी वाढणारे जे इन्क्रीमेंट आहे त्याला आपण वाय मानलेलं आहे। आता लक्षात ठेवा मित्रांनो, समजा आपण एखाद्याचा पगार जर समजा 5,000 रुपये असेल फिक्स पगार आणि दरवर्षी त्याच्या पगारात समजा 500 रुपये वाढ होते समजा, ओके तर तुम्ही काय करणार आहे, दरवर्षी 500 रुपये वाढणार आहे। मग 2 वर्षानंतरचा पगार जर तुम्हाला विचारला तर तुम्ही 500 दरवर्षी वाढणार आहेत म्हणजे 5 2 वर्षात सांगितल्यामुळे 500 × 2 जर केले आपण तर 500 × 2 म्हणजे 1,000 आणि त्याचा मूळ पगार आहे 5,000,
5,000 मध्ये 1,000 जर तुम्ही मिळवले तर 6,000 रुपये हे 2 वर्षानंतरचं होणारा त्याचा पगार असेल. तशाच प्रकारे आपल्याला समजा पहिली अट लिहित असताना त्यांनी विचारलंय आता की 4 वर्षानंतर त्याचा पगार हा 4,500 रुपये असेल. आता असं लिहिता येईल तुम्हाला इन फोर इयर्स हिज अ सॅलरी वॉज पहिल्या कंडिशननुसार त्यांनी म्हटलंय की 4 वर्षानंतरचा पगार 4,500 दिलेला आहे. मित्रांनो आता 4 वर्षानंतरचा पगार काढत असताना त्याचा मूळ पगार आहे 1 रुपये. ओके, तो तसाच्या तसा राहील आणि 4 वर्षानंतर दरवर्षी वाय रुपये इतके वाढ होत आहे. 4 वर्षानंतर काढण्यासाठी वाय आणि 4 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. ओके, म्हणजे ते गुणाकार झाला 4y आणि हा पगार आणि वाढणारी इन्क्रीमेंट या दोघांची ॲडिशन म्हणजेच ती दिलेली आहे तुम्हाला 4,500 रुपीज. अशा प्रकारचं हे 4 वर्षानंतरचा पगार मिळाला आपल्याला. आणि परत 10 इयर्सचा पगार दिलेला आहे 5,400. मग तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो इन अ टेन इयर्स हिज अ सॅलरी वॉज तो सुद्धा आता पगार एक्स दहाच्या तसा राहील, तो बदलणार नाही. आणि 10 वर्षानंतर वाढणारी, दरवर्षी वाढते आहे वाय, 10 वर्षानंतर म्हणजे 10 आणि वायचा काय करायचा, गुणाकार करायचा, म्हणजेच 10y आणि दोघांची बेरीज, फिक्स पगार आणि दरवर्षी वाढणारी इन्क्रीमेंट या दोघांची बेरीज जी आहे मित्रांनो ती दिलेली आहे तुम्हाला 5,400 रुपीज. अशा प्रकारे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन 2 आपलं तयार झालेलं आहे. आता याला सोडवायचं आपल्याला. आता इलिमिनेशनने सोडवताना मी याच्यामध्ये पहा एक्सचा कोइफिशियंट 1, इथे पण एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. दोघांचे कोइफिशियंट सेम आहेत, दोघांची चिन्हसुद्धा सेम आहेत. जर चिन्ह समान असतील मित्रांनो तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची. मग काय करतो आहे पहा, मी आता इक्वेशन 1 मायनस 2. ओके, 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करतो. इक्वेशन नंबर 1 पहा, x+4y = 4,500. दुसरं इक्वेशन दिलं आहे मित्रांनो x+10y = 5,400. याची काय करतो आहे आपण, सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन करताना चिन्हामध्ये बदल करायचं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह दिलं नसेल तर पॉझिटिव्ह त्याचं निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्स 0 येतो, पॉझिटिव्ह 4 - 10 सबट्रॅक्शन करा, 10 मधून 4 - 6 येईल, मोठ्या संख्येचं निगेटिव्ह साईन. y = इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन, 5,400 मधून जर तुम्ही 4,500 मायनस केले, 5,400 मधून जर 4,500 जर मायनस केले तर याची सबट्रॅक्शन 0,0. इथे 14 मधून 5 जर गेले मित्रांनो तर 9 येईल, कॅरी ऑन 1, 5 मधून 4 आणि 1 5 5 मधून 5 गेले 0, म्हणजे याची सबट्रॅक्शन येते 900. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये निगेटिव्ह साईन दोघांना आहे, मग -6 इकडे मल्टिप्लाय आहे, दोघा बाजूंना आपण त्याने डिवाईड करू. देअरफोर -6y / -6 इकडे सुद्धा 900 निगेटिव्हला -6 ने डिवाईड करायचं. -6 1 - -6 - 6 कट होईल, इथे -, -, +6 ने डिवाईड करा, 6 1 - 6 6 1 - 6 त्यानंतर 3 होतील मित्रांनो, 0 घेतला 30 झाले, 6 5 - 30 आणि 1 0 बाकी आहे. ओके, देअरफोर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मित्रांनो, -, -, + झाला आणि याची वायची व्हॅल्यू आलेली आहे 150. ओके, ही वायची व्हॅल्यू कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट करायची, इक्वेशन नंबर समजा मी 1 मध्ये टाकतो आहे पा, पुट y = 150 इन अ इक्वेशन 1. ओके, 1 दिलेले पहा, x + 4 याच्यात पहा, x + 4 आणि वायच्या ठिकाणी काय टाकायचे, 150 = 4,500. देअरफोर x+ याच्यात मल्टिप्लिकेशन, 15 4 = 60 आणि 0 ठेवून द्यायचा,
इक्वल टू 4500 हा 600 इकडे आणला तर तो मायनस होईल. देअरफोर एक्स इक्वल टू 4500 मायनस 600 सबट्रॅक्शन जर केली मित्रांनो तर 3900 ओके अशी सबट्रॅक्शन आली. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, वायची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला विचारलेल्या गोष्टी एक्स म्हणजे काय विचारतो मित्रांनो, फिक्स सॅलरी होता. देअरफोर खाली लिहिता येईल तुम्हाला संजय फिक्स सॅलरी ती आलेली आहे तुम्हाला 3900 रुपीज ओके. आणि खालच्या ओळीवर इयरली इन्क्रीमेंट वाय मानलेलं होतं मित्रांनो, त्याची व्हॅल्यू आलेली आहे 150 रुपीज दरवर्षी वाढणारं इन्क्रीमेंट. मित्रांनो याच्यातील नंबर 6 एक्झाम्पल पहा. द प्राईस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल इज 4500 रुपीज अँड प्राईस ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल इज 7000 रुपीज देन फाइंड द प्राईस ऑफ 2 चेअर्स अँड 2 टेबल्स. याच्यात काय दिलं आपल्याला मित्रांनो की 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत दिली आहे 4500 रुपये आणि 5 खुर्च्या आणि 3 टेबल यांची किंमत दिली आहे 7000 रुपये. तर तुम्हाला 2 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत आपल्याला काढायची आहे. मित्रांनो सुरुवातीला आपल्याला याच्यात एक्स आणि वाय मानत असताना सुरुवातीला आपण 1 खुर्ची आणि 1 टेबलाची किंमत काढणार आहोत. मग त्याची किंमत एक्स आणि वाय आपण मानणार आहोत. आता सोडवताना पाय काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये पहा लेट द प्राईस ऑफ वन चेअर बी द एक्स अँड वन टेबल बी द वाय रुपीज ओके. एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंमत आपण मांडलेली आहे ओके. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे समजा एका खुर्चीची किंमत जर समजा 300 रुपये असेल, जर आपण 5 खुर्च्या घेतल्या तर 300 × 5 म्हणजे 1500 ही त्यात 5 खुर्च्यांची किंमत होईल. मग आता एका खुर्चीची किंमत एक्स मानलेली आपण, अशा प्रकारच्या 3 खुर्च्या घेतल्या मित्रांनो, मग 3 खुर्च्यांची किंमत काढण्यासाठी 3 × x ही 3 खुर्च्यांची किंमत झाली आणि 2 टेबल घेतले, एका टेबलची किंमत वाय रुपये, मग अशा प्रकारचे 2 टेबल घेतले तर 2 × y ही 2 टेबलची किंमत आली. तर अशा प्रकारे पहिली जी अट दिली आहे की 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकत्रितपणे 4500 रुपये आपल्याला झालेले आहेत. त्याच ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो बाय द फर्स्ट कंडिशन 3 चेअर्स आणि 2 टेबल्स 3 खुर्च्यांची किंमत 3x आणि 2 टेबलांची किंमत 2y मिळून 4500 रुपये झालेले आहेत. नंबर 1 इक्वेशन मिळालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी अटमध्ये पहा मित्रांनो, बाय द सेकंड कंडिशन दुसरी अट दिली तुम्हाला की प्राईस ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स इज दिले 7000. 5 चेअरची किंमत काय येईल मित्रांनो, 5x येईल. एका चेअरची किंमत एक्स आहे, 5 चेअरची 5x आणि 3 टेबल दिलेले आहे परत 3 टेबलची, एका टेबलची किंमत वाय आहे, 3 टेबलची 3y दोघांची मिळून 7000 रुपये ओके. अशा प्रकारचं नंबर 2 इक्वेशन मिळालेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इलिमिनेशन मेथडने सॉल्व करण्यासाठी याच्यात एक्सचा कोइफिशियंट सेम नाही, वायचा सुद्धा सेम नाही, कुठला तरी एक सेम करायचा. आता मी वायचा कोइफिशियंट सेम करतो आहे, मी इथे 2 आहे इथे 3 आहे, म्हणून 2 आणि 3 टेबलमध्ये 6 ही समान संख्या येते म्हणून दोघांचा कोइफिशियंट आपण 6 करणार आहोत. याचा अर्थ जर तुम्ही या 2 जर 3 मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर तिथे 6 येईल आणि या 3 जर तुम्ही 2 मल्टिप्लाय केलं तर इथे 6 येईल ओके. अशा प्रकारे इक्वेशन नंबर 1 मी 3 मल्टिप्लाय करतो, इक्वेशन नंबर 2 2 मल्टिप्लाय करतो ओके. देअरफोर मल्टिप्लाय इक्वेशन
मल्टीप्लाय द इक्वेशन वन बाय थ्री एंड द इक्वेशन टू बाय टू. ओके, इक्वेशन वन ला थ्री ने मल्टीप्लाय करा प्रत्येकाला. थ्री ला जर केलं तर इथे काय होईल मित्रांनो, नाइन एक्स प्लस थ्री ने मल्टीप्लाय करा सिक्स वाय, याला आपण थ्री ने मल्टीप्लाय करा. ओके, झिरोला जर केलं तर झिरोच येईल, परत झिरोच येईल. थ्री फाईव्ह जा फिफ्टीन, कॅरी ऑन वन येईल. थ्री फोर जा ट्वेल्व, ट्वेल्व आणि वन म्हणजेच थर्टीन. ओके, अशा प्रकारे याचा गुणाकाराला थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अशा प्रकारचं इक्वेशन नंबर तुमचं थ्री तयार झालं. आणि इक्वेशन टूला टू ने मल्टीप्लाय करा, याला टू ने जर केलं तर इथे येईल टेन एक्स, परत या थ्रीला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर सिक्स वाय, आणि सेवन थाउजंडला टू ने करा, सेवन टू जा फोर्टीन आणि तीन झिरो देऊन द्यायची. अशा प्रकारचं इक्वेशन नंबर फोर तयार झालेलं आहे. आता याच्यात सिक्स हा समान झालेला आहे मित्रांनो, मग आता याच्यासमोरचे चिन्ह समान आहेत म्हणून याची काय करायची, सबट्रॅक्शन. इक्वेशन पुढे पहा, आता इक्वेशन थ्री मायनस फोर दोघांची काय करतो आहे मी, सबट्रॅक्शन. मित्रांनो आता दोघांची सबट्रॅक्शन बा, पहिलं इक्वेशन दिलं आहे तुम्हाला नाईन एक्स प्लस सिक्स वाय इक्वल टू थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड, तीन नंबरचं दिलं आहे. आणि चार नंबरचं टेन एक्स प्लस सिक्स वाय इक्वल टू फोर्टीन थाउजंड, दोघांचे आपण सबट्रॅक्शन करतो आहे मित्रांनो. सबट्रॅक्शन करताना चिन्ह बदल करायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह दिलं नसेल तर असतं तर इथे निगेटिव्ह होईल. ओके मित्रांनो, याच्यामध्ये पॉझिटिव्ह नाईन निगेटिव्ह टेन आहे, अपोजिट साईन सबट्रॅक्शन. टेनमधून नाईन मायनस केला वन येतो, म्हणजे तिथे फक्त एक्स राहील मोठ्या संख्येचं निगेटिव्ह साईन. इथे पॉझिटिव्ह सिक्स निगेटिव्ह सिक्स झिरो येतो, इक्वल टू सबट्रॅक्शन, इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन करायची. फोर्टीन थाउजंडमधून थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड जर मायनस केले तर याचं ॲन्सर येईल फाईव्ह हंड्रेड, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, दोघांना निगेटिव्ह साईन असेल तर पॉझिटिव्ह, एक्स इक्वल टू फाईव्ह हंड्रेड. मित्रांनो एक्सची व्हॅल्यू फाईव्ह हंड्रेड मिळाली ती कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही टाकू शकतात, जे सोपं वाटेल तुम्ही त्याच्यामध्ये पुट करू शकतात. मी नंबर वनमध्ये पुट करतो आहे. पुट खाली लिहिता येईल तुम्हाला, पुट एक्स इक्वल टू फाईव्ह हंड्रेड इन अ इक्वेशन वन. वनमध्ये पहा आता, थ्री एक्सच्या ठिकाणी फाईव्ह हंड्रेड, ओके एक्सच्या ठिकाणी फाईव्ह हंड्रेड प्लस टू वाय इक्वल टू प्लस टू वाय इक्वल टू फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड. ओके, या ठिकाणी मी फक्त एक्सची व्हॅल्यू पुट केलेली आहे मित्रांनो. ओके, याचा मल्टिप्लिकेशन करा, फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि दोन झिरो ठेवायचे, प्लस टू वाय इक्वल टू फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड. आता फिफ्टीन हंड्रेड हा इकडे घेतला तर मायनस होईल, देअर फोर टू वाय इक्वल टू फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड मायनस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड. याची सबट्रॅक्शन जर केली तर काय येईल मित्रांनो, सबट्रॅक्शन फाईव्हमधून इथे झिरो झिरो, फाईव्हमधून फाईव्ह गेला झिरो, फोरमधून वन मायनस करा थ्री, अशा प्रकारे थ्री थाउजंड. त्यानंतर हा टू मल्टीप्लाय इकडे आणला तर काय होईल, डिवाइड होईल, देअर फोर वाय इक्वल टू थ्री थाउजंड डिवाइड बाय टू. ओके, याला जर तुम्ही टूने डिवाइड केलं मित्रांनो, टू वन जा टू, टू वन जा टू, एक उरला झिरो म्हणजे टेन झाले, टू फाईव्ह जा टेन आणि दोन झिरो शिल्लक राहिले. अशा प्रकारे वायची व्हॅल्यू आली मित्रांनो वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड. मित्रांनो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की टू चेअर्स आणि टू टेबल्स यांची किंमत आपल्याला काढायची आहे. मग खाली लिहिता येईल मित्रांनो की प्राईस ऑफ टू चेअर्स अँड टू टेबल्स, प्राईस ऑफ द टू चेअर्स अँड टू टेबल्स. एका चेअरची किंमत आहे एक्स, तर दोन चेअरची किंमत काढण्यासाठी टू एक्स. त्यानंतर एका टेबलाची किंमत वाय घेतली मित्रांनो, दोन टेबलाची किंमत काढण्यासाठी टू वाय. ओके, देअर फोर टू एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे फाईव्ह हंड्रेड प्लस टू वायची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इक्वल टू, याचा मल्टिप्लिकेशन करा, वन थाउजंड फाईव्ह टू जा टेन आणि दोन झिरो
प्लस 15 2 30 आणि इथे 2 0 दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली 3000 आणि 1000 म्हणजेच 4000 रुपीज. मित्रांनो याच्यातील नंबर 7 एक्झाम्पल पहा. द सम ऑफ द डिजिट इन टू डिजिट नंबर इज 9. द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट एक्सीड द ओरिजिनल नंबर बाय 27. फाइंड द टू डिजिट नंबर. मित्रांनो याच्यात काय दिलं तुम्हाला की दोन अंकी संख्या, टू डिजिट नंबर म्हणजेच दोन अंकी जी संख्या आहे त्याच्यातील जे अंक आहेत त्यांची बेरीज तुम्हाला 9 दिली आहे, हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं दिलेलं आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये इंटरचेंज केल्यानंतर, अंकांची अदलाबदल केल्यानंतर ची जी संख्या मिळेल ती आणि मूळ जी संख्या आहे ओरिजिनल नंबर याच्यातील जो फरक आहे तो 27 दिलेला आहे. तर तुम्हाला मित्रांनो दोन अंकी संख्या काढायची आहे. मग याच्यात तुम्हाला दोन अंकी संख्या असताना आपल्याला एक्स आणि वाय कशाला डिनोट करायचं, तर दोन अंकी संख्येमध्ये युनिट प्लेस आणि 10 प्लेस या दोन गोष्टी असतात, तर त्याला एक्स आणि वाय डिनोट करायचं. आता लेट द डिजिट ॲट द 10 प्लेस बी द एक्स अँड ॲट द युनिट प्लेस अँड द युनिट प्लेस बी द वाय. ओके मित्रांनो पहिली अट दिली तुम्हाला की सम ऑफ द डिजिट इन द टू डिजिट नंबर इज 9. त्याच्यातले जे दोन अंकी संख्येतील जे अंक तुम्ही वापरलेले आहेत त्यांची बेरीज तुम्हाला 9 दिलेली आहे. ओके बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली अट आपल्याला दिलेली आहे बाय द फर्स्ट कंडिशन की त्याच्यात जे अंक वापरले आहेत युनिट प्लेस आणि 10 प्लेसमध्ये अंक आपण एक्स आणि वाय वापरलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय यांची बेरीज दिलेली आहे 9. अशा प्रकारचं पहिलं इक्वेशन तुमचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला विचारलंय की त्याच्यात इंटरचेंज केल्यानंतर आलेली संख्या आणि मूळ संख्या याच्यामध्ये एक्सीड म्हणजे जास्त. इंटरचेंज केल्यानंतर आलेली संख्या ही मूळ संख्येपेक्षा 27 जास्त आहे. ओके फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, समजा एखादी संख्या घेतली की समजा 54 ही एक संख्या घेतली समजा मी, तर याच्यामध्ये ही टू डिजिट नंबर आहे मित्रांनो, याच्यातला युनिट प्लेस 4 आहे 10 प्लेसला 5 आहे. मग ही संख्या तयार होताना कशी तयार झाली आहे, तर त्याच्यामध्ये 10 प्लेसला काय केलं आहे 10 मल्टिप्लाय केलं आहे आणि त्याच्यात युनिट प्लेसचा अंक ॲड केलेला आहे. ओके 5 10 मल्टिप्लाय करा आणि युनिट प्लेसचा अंक 4 त्याच्यात ॲड करा, अशा प्रकारची ती संख्या तयार झालेली आहे. मग आता याच्यात तुम्हाला दिलेली संख्या जी आहे आपली की युनिट प्लेसमध्ये आपण वाय घेतलेला आहे, 10 प्लेसमध्ये एक्स घेतलेला आहे, तर ओरिजिनल नंबर काय तयार होईल पाहता. देअरफोर ओरिजिनल नंबर काय तयार होईल मित्रांनो, 10 प्लेसचा जो अंक असेल त्याला 10 मल्टिप्लाय करा, 10 प्लेसचा अंक आहे एक्स म्हणून त्याला 10 मल्टिप्लाय करा आणि युनिट प्लेसचा अंक वाय तो त्याच्यात ॲड करायचा. अशा प्रकारे ही टू डिजिट नंबर तयार झालेली आहे. आता इंटरचेंज केल्यानंतर जसं 54 आहे याचा इंटरचेंज जर केला मित्रांनो तर 45 येईल, म्हणजे एककस्थानची संख्या दशकस्थानी आणि दशकस्थानची संख्या एककस्थानी, याच्यात मी अदलाबदल केली तर ती 45 तयार झाली. अशा प्रकारे ही जी संख्या आहे इंटरचेंज केल्यानंतर द नंबर खाली लिहू शकता तुम्ही द नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग द नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग द डिजिट इंटरचेंजिंग द डिजिट इज. आता हे लक्षात ठेवा हा 10 प्लेसचा नंबर युनिट प्लेसमध्ये लिहा आणि युनिट प्लेसचा नंबर 10 प्लेसमध्ये लिहा, म्हणजेच 10 इथे एक्सच्या ठिकाणी वाय येईल मित्रांनो आणि वायच्या ठिकाणी काय येईल एक्स येईल. अशा प्रकारे ही इंटरचेंज केल्यानंतरची संख्या आणि ही ओरिजिनल संख्या, मग याच्यात काय म्हटलं त्यांनी बाय द सेकंड कंडिशन. मित्रांनो याच्यात अट काय दिली तुम्हाला सेकंड कंडिशनमध्ये, द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट
इंटरचेंजिंग जो डिजिट तैयार है आपका 10y+x। मित्रांनो इंटरचेंज केल्यानंतरचा जो डिजिट आहे 10y+x हा ओरिजिनल नंबर पेक्षा एक्सीड म्हणजे जास्त कितीने 27 ने। ओरिजिनल नंबर आहे 10x+y, 10x+y आणि एक्सीड म्हणजे जास्त 27 ने जास्त। ओके अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालं। आता एक्स वाई चे पद या बाजूला मी आणतोय पहा मित्रांनो 10y+x हा 10x चा पद इकडे आणलं तर मायनस होईल, y चं पद इकडे आणलं तर मायनस होईल, इकडे फक्त 27 बाकी राहील। आता याच्यामध्ये पहा मित्रांनो x प्लस पॉझिटिव्ह x आणि इथे निगेटिव 10x, सबट्रॅक्शन करा 10 मधून 1 मायनस करा, मायनस 9x, 10 पॉझिटिव्ह निगेटिव 10 मधून 1 मायनस करा, पॉझिटिव्ह 9y इक्वल टू 27। ओके परत त्याला तुम्ही समजा 9x प्रत्येकाला 9 ने जर तुम्ही डिवाइड केलं त्याच्यात काय येईल मित्रांनो, मायनस एक्स इथे वाय इक्वल टू 9 ने डिवाइड करा, 9 3 27 अशा प्रकारचं इक्वेशन नंबर 2 मिळालं मित्रांनो आपल्याला। ओके आता अशा प्रकारे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याला आपल्याला सॉल्व करायचं आहे। इलिमिनेशन मेथडने एक्सचा पण कोएफिशियंट सेम आहे, वायचा पण कोएफिशियंट सेम आहे, तर तुम्ही दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत तुम्ही ॲडिशन करा का सबट्रॅक्शन, तुम्ही काय करतोय ॲडिशन। ओके देअरफोर इक्वेशन 1+2 दोघांचे मी ॲडिशन करतोय, नंबर 1 दिलेलं आहे मित्रांनो x+y=9, दुसरं दिलेलं आहे -x+y=3, यांचे काय करतोय मी ॲडिशन, निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह एक्स 0 येईल, इथे y आणि y 2y। ओके 9 आणि 3 12, आता हा 2 मल्टिप्लाय इकडे आणला तर काय होईल डिवाइड, देअरफोर y=12/2 दॅट इज 2 6 12। अशा प्रकारे y ची किंमत आली मित्रांनो ती कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकायची, नंबर 1 मध्ये मी पुट करतोय, पुट y=6 इन अ इक्वेशन 1। इक्वेशन नंबर 1 मध्ये पहा x+y ची किंमत 6 पुट करतोय मित्रांनो, 6=9। आता याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह 6 इकडे आणला तर निगेटिव्ह होईल, देअरफोर x=9-6। ओके 9-6 केले तर 3 उत्तर येईल। ओके अशा प्रकारे x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली, आता ओरिजिनल नंबर विचारला आपल्याला, देअरफोर ओरिजिनल नंबर आपला आहे मित्रांनो 10x+y, 10x+y। ओके 10 x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 3 प्लस y ची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो वरती 6, 10 3 30+6। मित्रांनो याचे ॲडिशन पहा, 30+6 दॅट इज अ 36। ओके अशा प्रकारे ती दोन अंकी संख्या म्हणजेच 36 आलेली आहे। मित्रांनो याच्यातील जे राहिलेले एक्झाम्पल आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।